जनसंघाचे संस्थापक प्रमुख दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती भाजपच्या कार्यालयात संपन्न झाली भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय माडिक यांच्या हस्ते उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं जनसंघाची उभारणी करण्यासह पर्यावरण रक्षणासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय असं धनंजय माडिक यावेळी म्हणाले भाजप जिल्हा ग्रामीण कार्यालयाच्या वतीनं आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली सासणे ग्राउंड समोरील कार्यालयात प्रदेश प्रवक्ते धनंजय माडिक यांच्या हस्ते उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी बोलताना माडिक यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले उपाध्याय यांनी पुढाकार घेऊन जनसंघाची स्थापना केली यातूनच पुढं भाजप पक्षाचा उदय झाला त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांच्यासारखे दिग्गज नेते घडले राजकीय क्षेत्रातील योगदानासह उपाध्यायांनी पर्यावरण क्षेत्रातही महत्वाचं काम केलं पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी मांडलेल्या भूमिका आजही उपयुक्त ठरतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी उपाध्याय यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत असं आवाहन महाडिक यांनी केलं यावेळी भाजप ग्रामीणचे सरचिटणीस विठ्ठल पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन धनंजय माडिक यांचं नव्या कार्यालयात स्वागत करण्यात आलं किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह महेश मोरे संतोष पाटील गजानन महाजन उपस्थित होते